तर बघू ना आज आपण कॅलिग्राफी तुटतील केले तर हे जी पूर्वकल्पना मी आपल्या कम्युनिटी पोस्टला दिली होती तर त्यात मी पोल टाकलेला जसं की त्यात मी विचारलेलं की तुम्हाला लासू कॅलिग्राफी पाहिजे काय रेग्युलर कॅलिग्राफी पाहिजे तर लयदानांचं लासू कॅलिग्राफीवर म्हणजे जास्त वोट आलं म्हणजे मत आलं तर जर बघायला गेलं तर लयदनांना लासू कॅलिग्राफी म्हणजे काय हे माहीत नाही आहे ओके तर मी आता तुमच्यावर समोर म्हणजे एक्सप्लोअर करतो जर आता हीच कॅलिग्राफी जर तुम्ही बघायला छत्रपती शिवाजी महाराज ह्या नावाची तर आपल्या महाराजांची कॅलिग्राफी आहे तर ही कॅलिग्राफी मी ह्या कॅलिग्राफी टू म्हणजे टुटेरियल केलं तर पण हिंदीमध्ये केलं तर आणि ते लेना ना कळलं नाही आहे कळलं असेल पण पण ह्या अजून काही डीपमध्ये गोष्टी आहेत कॅलिग्राफी संदर्भात तर ते मी कुठल्या तरी वेगळ्या म्हणजे ॲपमध्ये केलं तर हे आपण इन्फानेट पेंटर या स्टुडिओ म्हणजे ॲपमध्ये करणार आहे तर यासाठी लागणारा कोणता ब्रश आहे कसा वापरायचा कसं टेक्स्चर तयार करायचं संपूर्ण जे काही विषय आहेत तर आज मी तो संपूर्ण क्लिअर करणार आहे तर पहिल्यांदा स्केच असं काढून घ्यायला लागते इथे तुम्ही बघायला आहे छत्रपती शिवाजी महाराज या नावाचं पहिल्यांदा स्केच मी तयार करून घेतलं आहे तर त्या ट्विटरमध्ये पण मी सांगितलेलं अशा टाईपमध्ये पण मला एक साधा म्हणजे एक्सप्लोअर करता आलं नाही त्या टिटरलमध्ये संपूर्णरित्या तर त्यासाठी या टाईपमध्ये मी आता मराठीत करालो आहे तर ते नक्कीच तुम्हाला कळेल आणि आवडेल पण तर स्टेप बाय स्टेप मी सगळं तुम्हाला समजून सांगतो आपल्या इन्फनेट स्टुडिओमध्ये तर चला तर आता आपण जाऊया इन्फनेट स्टुडिओमध्ये सर बाबा नाता आपण इंपरनेट ॲपमध्ये तर जर बघायला गेलं तर लासू कॅलिग्राफी म्हणजे काही लय त्यांना माहीत नाही तर लासू कॅलिग्राफी एकदा कराय घेतली तर त्याचं पहिल्यांदा स्केच काढून घ्यायला लागतं असं जर तुम्ही तयार करायला घेतला तर अजिबात बनत नाही आणि लासू कॅलिग्राफीमध्ये एकदम स्टायलिश आणि एकदम वेगळी रेग्युलर कॅलिग्राफी असते त्यापेक्षा एकदम खतरनाक कॅलिग्राफी ही तर जर बघायला गेलं तर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आपण पेन अजिबात सोडायचं नाही तर या अशा टाईपच्या गोष्टी आहेत तुम्हाला म्हणजे कळताना म्हणजे करताना कळलंच तर पहिल्यांदा मी ती स्केच ॲड करून घेतो तर गॅलरीमध्ये जातो ती स्केच ॲड करून घेतो आपल्या छत्रपती शिवाजी महाराज या नावाची तर जर बघाय गेलं तर अशा टाईपमध्ये संपूर्णरित्या मी स्केच तयार केला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही कॅलिग्राफीची पहिल्यांदा स्केच तयार करून घेत जावा तर आता स्केच कशी तयार करायची तर पहिल्यांदा सिस्पेन्स घ्यायची नाही तर तुम्ही जास्त करून आपला ग्राफ पेपर वापरू शकताय ग्राफ कागद चांगलं म्हणजे एकदम खतरनाक होईल त्यावर तुम्हाला लाईनिंगमुळं कुठंपर्यंत काय विषय सगळा कळून जाईल तर इथं तुम्ही बघू शकताय तर यावर आता आपली संपूर्णरित्याला असो कॅलिग्राफी होणार आहे तर पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यू लेयर घ्यायची आणि त्या न्यू लेअरची जी ऑपोसिट आहे तर ती पहिल्यांदा कमी करून घ्यायची ओके तर हा सगळ्यात मेन आणि महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे आपला ब्रश कुठंपर्यंत खेळायला आणि कुठं काय ते संपूर्ण विषय तुमच्या लक्षात येईल तर राहिल्याविषयी आता ब्रशचा तर ब्रश मी आता तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी नीट लक्ष द्या म्हणलो तर आपलं आपण आता ब्रशवर दाबला आपल्या इंटरनेट पेंट्रॅपच्या तर जर खाली स्क्रोल केला तर फिल्समध्ये जायचं ह्यात तुमच्या म्हणजे फोनमध्ये तुमच्या जे इंटरनेट पेंट्रॅपमध्ये आहे म्हणजे ॲप आहे तर त्यात ऑलरेडी फिल्सचं ऑप्शन असते तर फिल्सवर गेला तर पहिलाच ब्रश असतो सॉलिड फील तर तो जर आपल्याला त्यात सेटिंगमध्ये जायचं सेटिंगमध्ये गेला तर सेटिंग सेटिंग एकदम स्मूथ असते की ते म्हणजे झिरो असते तर ते आपण पहिल्यांदा हंड्रेड करून घ्यायचं झिरो करायचं तिथे हंड्रेड करायचं ओके तर ही सगळ्यात मेन आणि महत्त्वाची गोष्ट आहे ही नीट लक्षपूर्वक बघा तर पहिल्यांदा आता आपण तुम्ही म्हणजे सेट केला आपला ब्रश तर त्यानंतर कर्कटकवर असते त्या कर्कटकवर जर दाबला गाईड्समध्ये जे लेझेटोल आहे तर ते पहिल्यांदा ऑन करून घ्यायचं लासोटोलला कंपल्सरी लागतो लागतोय तर त्यासाठी म्हटलं तर आता मी फरक सांगतो म्हणजे आपली रेग्युलर कॅलिग्राफी आणि लासो कॅलिग्राफी तर ह्यात एकदम स्टायलिश म्हणजे आपण आपल्या मनासारखं काहीही आता जर तुम्ही यो म्हणजे उकार पर वेलांटी जर बघितलात तर एकदम मनासारखी तुम्ही आता वाकडी तिकडी कशीही करू शकता फक्त जी आपली जी शेवटची बाजू आहे लास्ट बाजू आहे तर ती जरा टोकदार पाहिजे ओके तर अशा टाईपच्या असत्या तर ही हिस्टॉरिकल म्हणजे असं म्हणजे एकदम खतरनाक ट्रॅडिशनल अशी कॅलिग्राफी वाटत्या तर ह्या कॅलिग्राफी चार्जेस पण तसे आहेत तर त्यासाठी म्हणतो मी लक्षपूर्वक बघा आणि एकदम किंमत पण ह्याला जास्त आहे ओके तर पहिल्यांदा आता आपण आता ह्याला चालू करूया कॅलिग्राफी आपली करायला तर जर आता मी कशी सुरुवात करतो आहे तर असं संपूर्ण फिरवलं तर हे असं होत नाही अजिबात कॅलिग्राफी तर ह्याला ढीग मेहनत आहे तर तुम्ही मला सेटिंग पहिल्यांदा चेक करून घेतो तर स्मूथ आहे सोडा विषय नाही तर बघा मी कसं काढालोय काय काढालोय नंतर ना आपण ऑपोसिटी वाढवलं तरी चालत्या पहिल्यांदा मी संपूर्ण सेट करून घेतो ओके तर जरा बदल चा झाला तरी चालतो विषय नसतोय आपल्याला अॅक्युरेट द्यायला पाहिजे असं काही नसते ओके लासो कॅलेग्राफीमध्ये म्हणजे जेवढ्या चुका होतील जास्त करून फक्त त्या नीट चुका पाहिजेत तर ते एकदम चांगले दिसतात कावढा विषय नाही जर बघितला तर बघा यो आता हे म्हणजे तुम्हाला आता मी हे करून दाखवतो याला हे बघा ह्या टाईपमध्ये असते तर ह्याला लासू कॅलिग्राफी म्हणतात तर मध्ये ट्रेंड आलता पण जणांनी बंद केली जण लईजणांना जमत पण नाही त्यासाठी लय बंद केली तर आपल्या इंस्टाग्राम पेजवर ही पे कॅलिग्राफी ऑलरेडी आहे पण ती हिंदीमध्ये केलं तर त्या टोटलमध्ये त्यामुळे मी जरा यात करायला था ठरवलं ओके तर संपूर्ण जे काय काय काढणार आहे ते आपण ते जरा नीट ओके तरी असं झालं म्हणजे जरा चुका चालतात का एवढा विषय नाही टेन्शन घ्यायचं नाही तर आता इथं जे ह्या इतरच्या आपण नंतरनं मारो तो इरेझर तर तरी एवढं झालं तर त्यानंतर तुम्ही एकाच लेअरमध्ये गेल तर चालते नाहीतर तुम्हाला हलवण्याची जर गरज असली तुम्हाला जर तुमचं जर जास्त करून चुकत असलं तर तुम्ही नवीन लेअर घेऊ शकता एवढा विषय नाही म्हणजे मी काय म्हणलो की एका टोकापासून जर चालू केलं तर दुसऱ्या टोकापर्यंत सोडायचं नसते हे म्हणजे लासू कॅलिग्राफीचा विषय आहे ओके तर एवढं झाले तर आता जर तुम्ही इथं महाराज येऊन बघितला तर ह्यात एकदम असं असं म्हणजे चिटकून झाल्यागच झाले आहेत तर ह्या टाइप म्हणजे लासू कॅलिग्राफी असत्या जर तुम्ही बघितला तर रेग्युलर कॅलिग्राफी एकदम सुटसुटीत असत्या आणि एकदम वेगळ्या टाईपमध्ये असत्या पण ही जरा लईच एकदम वेगळी टाईप आहे तर मी ब्रश पण सांगितला आहे तर ब्रशकडे पण लक्ष द्या तर छत्रपती जरा नंतर करायचं का म्हणलो कारण का हे पहिलं खालचं करून घेऊया खालचं जरा सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यानंतर मग वरचं जरा जरी चुकलं तरी चालते हो ते नीट नंतर नीट लग कडा येते पण खालचं जर चुकलं तर ह्याला जरा मेहनत आहे सोडा बाकी काय एवढा विषय नाही तर प्रॅक्टिस न होऊन जाईल तुमचं काय एवढ्या विषय नाही तर वरचा आहे तो पण बघा आणि मी मागच्या हॉटेलमध्ये सांगितल्याप्रमाणे कुठलंही कॅलेग्राफीज टुटरेल हे म्हणजे कॅलिग्राफी आधी झालेले असते तर ती नंतर करायला घेतली तर परफेक्ट येईलच असं काय नसते ओके तर मागच्या हॉटेलमध्ये मी ते सांगितलेलं ओके तर ते तुमच्या लक्षात असेल तर आता मी छत्रपतीचं छ घेतो ओके तर हे मी जरा ऑपेसिटी जरा कमी करतो तर त्यानंतर आता हे बघायला मोठं छाई आहे तर त्यासाठी सोडून नाही चालणार संपूर्ण जे काही विषय आहे ओके एकदम खतरनाक तर ती जी ॲप होती की नाही आपली डिझाईन तर बहुतेक मला वाटते डिझाईनच होती तर त्यात पण तुम्ही इथं जे काही विषय आहे तर तो ॲडजस्ट करू शकत होता म्हणजे जर भाग आत गेला किंवा बाहेर आला तर तो ॲडजस्ट करू शकत होता पण ह्यात जरा नाही मला माहिती बघा आपण लास्टला झालं तर एक नंबरच गोष्ट आहे तर हे एवढं झालं तर त्यानंतर आता मी एक्स्ट्रा लेअर ॲड करतो आणि त्याची पण ऑपॅसिटी एकदम कमी करतो तर ही लासू केल्यापे एकदम सोपी होते जर तुमची स्केच जर रेडी असली तर एकदम सोपे आहे काढायला एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंत चालू केलं सोडायचं नाही म्हणलं मी सोडला की जरा प्रॉब्लेम येऊ शकतोय ओके okay. तर यानंतर अशी घ्यायची परफेक्टली रीती आता ह जरा अवघड आहे ह वर्ण घ्यायचा लईच सगळ्यात महत्वाची म्हणजे कन्सेप्ट असत्या कन्सेप्टला वेळ लागतो कॅलिग्राफी करायचा वेळ लागणार नाही सोडा पण कन्सेप्ट जी स्केच असते तर ती करायला जरा वेळ लागणार तर लासूक्याचे कॅलिग्राफीचं जे चार्जेस आहेत तर ते रेग्युलर कॅलिग्राफीपेक्षा जास्त आहेत त्याचं कारण म्हणजे तुम्हाला कळत असेल किती मेहनत आहे याला हे ये बघा परफेक्ट रीत आता हे रज पुढचा जो आहे इतर जो परफेक्ट रीत्याला हे बघा परफेक्टरित्या खतरनाक एकदम तर हे एक नंबर झाले आता मी संपूर्ण जे काही विषय आहेत तर तो वाढवतो सगळा शंभर टक्के करतो तर आता हे जर बघायला गेलं तर एकदम खतरनाक म्हणजे जर तुम्ही असं म्हणजे जर टायगरचे ज्यात म्हणजे वेगवेगळी कन्सेप्ट असते सोडा मी काय म्हणाल असं नाही टायगर टायगरचे जे पट्टा असतात तर त्या टाईपमध्ये पण तुम्ही करू शकताय एकदम क्रिएटिव्ह क्रिएटिव्ह तुम्ही इंस्टाग्रामला अजून बघितला असेल जास्त करून तर ह्या टाईपमध्ये कॅलेग्राफ्यातून तर हीच कॅलिग्राफी करायचं कारण म्हणजे माझ्याकडे रेडी स्केच नव्हतं तर मी दुसरी करणार होतो पण आपल्या महाराजांचं नाव आहे विषय नाही हार्ड आहे विषय तर त्यासाठी मी हेच नाव घेतलं आणि हे मराठीत केलं नव्हतं त्यामुळं मराठीत केलं तर मराठीत संपूर्ण डिटेल डिटेल्स समजून सांगितलं तर भाऊ ना आजची कॅलिग्राफी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आजचं टोटेरेल कसं वाटलं पर त्याचबरोबर तुम्हाला ब्रश पण सांगितलं आहे मी तर तो ब्रश नक्की यूज करून बघा आणि मी जे काय सेटिंग सांगितले ब्रश तर जे ते नक्की त्या ब्रशला म्हणजे सेटिंग लावा आणि त्याचबरोबर जो लेझिटोल तो ऑन ठेवायच लागतो आहे एवढी स्मूथ होत नाही कॅलिग्राफी तर त्यासाठी म्हणलं जर कोण चॅनलवर नवीन असेल तर तिने न नक्की सबस्क्राईब करा आणि आपला आधीचं जे व्हिडिओ आहेत तर ते बघून सबस्क्राईब करा तर भेटा लवकरच जे एकदम खतरनाक न्यू व्हिडिओमध्ये तर बाय काळजी घ्या टेक केअर